नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं एकदार स्वागत आहे मित्रांनो फायनली एस आर पी एफची ची औरंगाबादची जी परीक्षा आहे मित्रांनो ती फायनली झालेली आहे मित्रांनो ठीक आहे तर एस आर पी एफ औरंगाबादची जी परीक्षा आहे ती पार पडलेली आहे मित्रांनो आणि बघा खूप टफमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि प्रश्नपत्रिका आपल्या समोर आलेली आहे आता बघू या प्रश्नपत्रिकामध्ये कसे प्रश्न आले आहेत काय नाही परीक्षा कशी झालेली आहे काय नाही संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ फक्त तुम्ही कंप्लिटली पूर्ण पहा आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घंटीच्या बे प्रेस करून घ्या चला तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेल्समध्ये देतो तर बघू शकता मित्रांनो खूप हार्ड प्रश्न आलेले आहेत या प्रश्नपत्रिकामध्ये तर आतापर्यंत जे झालेल्या एस आर पी एफच्या ज्या परीक्षांपैकी या परीक्षेमध्ये खूप टफमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत चला तर मित्रांनो याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न जे आहेत जे सोपी वाढत आहेत आणि बाकीचे तर हार्डच आहेत तर बघा बाकीचे प्रश्न आपण सोडूया इथे बघा सतरा नंबरचा प्रश्न कोरोना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आपत्ती म्हणून कोणी घोषित केले आहे तर बघा मित्रांनो कोरोना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आपत्ती म्हणून कोणी घोषित केलेला आहे असा प्रश्न आहे त्याचा ऑप्शन ए आहे डब्ल्यू टी ओ ऑप्शन बी आहे डब्ल्यू एच ओ ऑप्शन सी आहे एम सी एम आर ऑप्शन डी आहे -E, यू एन आय सी ई एफ ठीक आहे तर मित्रांनो याचं जे आन्सर आहे याचं जे उत्तर आहे ते आहे डब्ल्यू एच ओ आहे तर कोरोना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आपत्ती म्हणून डब्ल्यू एच यांनी घोषित केले आहे ठीक आहे तर बघूया आणखीन जे दुसरे प्रश्न आपल्याला सापडतील तर इथे बघा मित्रांनो एक प्रश्न तर हा बघा टिंबटिंब पन्नास नंबरचा प्रश्न आहे टिंबटिंब ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस श्रवते ठीक आहे तर मित्रांनो सर्वात मोठी जी ग्रंथी आहे ती कोणती आहे ते ओळखायचं आहे ऑप्शन ए आहे लाडोत्पादन ग्रंथी ऑप्शन बी आहे यकृत ऑप्शन सी आहे सौदीपिंड ऑप्शन डी आहे जठर ग्रंथी तर मित्रांनो याचं जे आन्सर आहे याचं जे उत्तर आहे ते आहे यकृत ठीक आहे यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस श्रवते ठीक आहे तर मित्रांनो इथे बघा एक प्रश्न बेचाळीस नंबरवा जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे ऑप्शन ए आहे अमित शहा ऑप्शन बी आहे किरण रिजिज ऑप्शन सी आहे नरेंद्र मोदी ऑप्शन डी आहे रामनाथ कोविंद तर मित्रांनो याचं जे उत्तर आहे मला तर वाटतं नरेंद्र मोदी आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मला तर नरेंद्र मोदी वाटत आहे मित्रांनो आणि नरेंद्र मोदीच याचं अन्सोर आहे मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही नेक्स्ट बघू तर इथे बघा मित्रांनो आपल्याला आणखीन काही प्रश्न जे आहेत सोपे वाटत असेल ते आपण बघूया आणि बाकी जे हार्ड प्रश्न विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो ते संपूर्ण जी ही पी डी एफ आहे मित्रांनो ही जी प्रश्नपत्रिका आहे तुम्हाला ए टी पी गुरुजी या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळणारच आहे तिथे तुम्ही संपूर्ण प्रश्न बघा मित्रांनो काय आहे काय नाही कसे प्रश्न आले आहेत काय नाही संपूर्ण डिटेल्समध्ये वाचून टाका कारण आता ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे बाकी आहे त्यांनी या प्रश्नपत्रिका वाचणे खूप गरजेचे आहे आणि या प्रश्नपत्रिका हाताळणे खूप गरजेचे आहे मित्रांनो कारण बघा कसे प्रश्न येत आहेत काय नाही संपूर्ण तुम्हाला नॉलेज त्याचं होऊन जाईल मित्रांनो ठीक आहे तर बघूया मित्रांनो आणखीन एक एक दोन प्रश्न आपण बघू ठीक आहे तर तर मित्रांनो समोर इथे एक प्रश्न बघू शकता बत्तीस नंबरचा वाघ प्लस निश्चय यातून संधीचे सिद्ध होणारा शब्द कोणता तर मराठी व्याकरणातला हा प्रश्न आहे ऑप्शन त्याचं एक आहे वाघनिश्चय ऑप्शन बी आहे वांग निश्चय ऑप्शन सी आहे वाघनिश्चय आणि ऑप्शन डी आहे वांक निश्चय ठीक आहे तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो याचं उत्तर ए असेल वांगनिश्चय ठीक आहे तर इथे प्लस दिलेलं आहे नेक्स्ट बघू तर मित्रांनो इथे बघू शकता एक प्रश्न पुन्हा एक्क्याऐंशी नंबरचा मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले ऑप्शन ए आहे लोकमान्य टिळक ऑप्शन बी आहे दादोबा पांडुरंग तडखरकर आणि ऑप्शन सी आहे बाळ बाळशास्त्री जांभेकर ऑप्शन डी आहे गवा जोशी तर मित्रांनो याचं जे उत्तर आहे ते आहे लोकमान्य टिळक ठीक आहे तर मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले तर लोकमान्य टिळक यांनी काढलेलं आहे नेक्स्ट बघू तर मित्रांनो असे प्रश्न आहेत बाकीचं तुम्ही पी डी एफ बघून घ्या मी टेलिग्रामवरती पीडीएफ टाकतो ए टी पी गुरुजी आपलं टेलिग्राम चॅनलचं नाव आहे ए टी पी गुरुजी या टेलिग्राम चॅनलवरती मी ही पी डी एफ टाकतो आहे तिथे तुम्ही संपूर्ण वाचून घ्या ठीक आहे तर मित्रांनो बघा फायनली एस आर पी एफ औरंगाबादची परीक्षा पार पडलेली आहे एस आर पी एफ औरंगाबादची प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो फायनली ही परीक्षा झालेली आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये जे आहेत बाकीचे काही सोपे प्रश्न होते काही हार्ड प्रश्न आहेत मित्रांनो तर संपूर्ण आपण याचं जी माहिती आहे ती बघितलेली आहे बाकीचं जे स्पष्टीकरण आहे तुम्हाला ते करायचं आहे आणि तुम्ही ए टी पी गुर्जा टेलिग्रामवरती जा तिथे जॉईन व्हा मित्रांनो आणि ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि संपूर्णही वाचून वाचून काढा संपूर्ण ही जी आहे ती लक्षात घ्या मित्रांनो कसे प्रश्न आले आहेत काय नाही संपूर्ण नॉलेज तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो पोलीस भरतीशी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद <ETITANij2> मित्रांनो आता झालेल्या एसआरपीएफच्या परीक्षेमध्ये तीस हजार प्लस जम्बो या पुस्तकातून जसेच्या तसे प्रश्न आलेले आहेत मित्रांनो जशीच्या तसे प्रश्न आलेले आहेत मित्रांनो दमदार हे पुस्तक आहे तीस हजार प्लस जम्बो तर दहा पुस्तके दहा वेळा वाचण्यापेक्षा हे एक पुस्तक तुम्ही एक वेळा वाचा मित्रांनो आणि पोलीस वा तर बघा तीस हजार प्लस जम्बो या पुस्तकातून जशीच्या तसे प्रश्न आलेले आहेत मेगा पोलीस भरतीसाठी पुस्तक बनवण्यात आलेले आहे तर बघा मित्रांनो अतिशय धमाकेदार हे पुस्तक आहे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध आहे अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती पण हे पुस्तक पाहायला मिळेल ठीक आहे तर बघा सिद्धेश्वर आडबेसरांचं हे पुस्तक आहे आणि भारतीय प्रकाशनकडून हे जाहीर करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर सिद्धेश्वर आडवे सिरीज पुस्तक मधलं हे तीस हजार प्लस जम्बो पुस्तक अतिशय दमदार पुस्तक आहे पोलीस व्हायचं असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि आर वेबच्या प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्ही बघितलं असतीलच मित्रांनो याचे या पुस्तकमध्ये जे प्रश्न आहेत मित्रांनो तेच प्रश्न जसे जे तसे आलेले आहेत मित्रांनो त्यासाठी पोलीस भरतीचा जर तुम्हाला परिपूर्ण अभ्यास करायचा असेल तर हे पुस्तक तुम्ही आजच घ्या मित्रांनो या पुस्तकचं नाव आहे तीस हजार प्लस जम्बो